जगा बरोबर बदलाया पाहिजे. आव समद जग बदलल पण त्यो नाही बदलणार. कोण? आव त्योस जो कुठंही उगी होतो. ना कुकी मला कुणी आणलंय? आले तर येऊ दे की दिवा तरी लावून बघा. कशाला? काय नक्की दिसलं कोणाला? ज्याला बघाया समदा गाव लोटतो. बाबाजी काय झालं? प्रत्यक्ष जनगा उडून जाऊ दे ना. नाना देशात नाना वेशात नाना रूपात. अरे तुला शोधू तरी कुठं कुठं? कुठल्या देशी कुठल्या वेशी कुठल्या रूपात देवा तुला शोधू कुठं? अरे शोधू कुठं? ज्यांना देव हवा आहे त्यांनी तो आपापला शोधावा. त्यांना नकोय त्यांनी शोधू नये. अतिशय सुंदर उपहासिका आहे, सटायर आपण ज्याला म्हणतो, तसं छान. देवाचा धंदा करणारे जे आम्ही आहोत त्या आमची टिंगल केलेली, आमची धंदा करणाऱ्याची, देवाची नाही. सगळीचकडे आपण बघतोय आता ज्या पद्धतीनं त्याचं व्यावसायीकरण जे चाललेलं आहे, आणि त्यामुळे कोणी असा गैरसमज करून घेऊ नये की देवाची टिंगल आहे. देवाचा व्यापार करणाऱ्यांची गंमत केलेली आहे. फार छान केलंय, सुंदर केलंय, सगळ्यांनी कामं अप्रतिम केलेली आहेत. 27 कोटीचा प्रोजेक्ट बसतोय बरं का? एवढं कस काय परफेक्ट आहे मायला? समजाव लोकांना, म्हणो काय अडाणी बना काय करायचं. जागृत ठाणे जागृत काय घ्या. मी तर बाई पहिल्याच दिवशी नवस केली. ही अत्यंत साधी सोपी आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडणारी आणि प्रत्येकाला आपलीशी वाटेल अशा पद्धतीची गोष्ट आम्ही देऊळमध्ये सादर केलेली आहे. ती लोकांना नक्की आवडेल याच्यात काही शंका वाटत नाही. प्रत्येकाची एक शैली असते, तसं प्रत्येक रादर कथा तुम्हाला डिक्टेट करते, त्या कथेची एक शैली आणि त्यानुरूप ह्या कथेने सांगितलेल्या शैलीनुरूप हा चित्रपट बनवलेला आहे. आणि त्याचबरोबरीने ते बनवणारे कलाकार त्यांचा पिंड हा पण एक महत्त्वाचा भाग असतो. मी आणि उमेश आम्हाला त्या अर्थाने लाईट वेननी जाणाऱ्या गोष्टी आवडतात आणि मुळात विषय जरा थोडासा गंभीर असल्यामुळे तो वेगळ्या पद्धतीने हाताळता येईल का असा प्रयत्न ह्यामध्ये केलेला आहे. बदल व्हायला नको. सोड्यानं सडकीन एकेकाला सांगून ठेवतो, कोणाला सोडणार नाही. तुम्ही काय ड्रायव्हर आहे का? माझी आणि नाना पाटेकरांची जी नोकझोक आहे सिनेमामध्ये ती फार पाहण्यासारखी आहे. कारण आमच्या दोघांच्या प्रायव्हेट वेळामध्ये मी त्यांच्यावर खूप पॉझिटिव्हनेस दाखवते किंवा दादागिरी करते आणि बाहेर ते मला मूर्खात काढत असतात की बायकांना काय कळतं का, काय माझ्या बायकोला काही समजत नाही, तिला असं वाटतं देव खरा आहे वगैरे. तर ते फार पाहण्यासारखं आहे. कुणी आणलंय? आले तर येऊ दे की दिवा तरी लावून बघा. कशाला? काय नक्की दिसलं कोणाला? कंचुकी तंग दाटले उरी. मध्येच काढलं तुम्ही? फारा फारा आणि तारा तारा चडी फाटल किती नाही. 0 मिनिटात करतो साहेब. बातम्या क्रिएट कराव्यात. फोटो आपला नको. अरे या चित्रपटामध्ये एक करमणुकीच्या फ्रेमवर्कमध्ये काही थॉट, काही मेसेज, काही कंटेंट वाईज सांगू पाहिलंय. ते मला असं वाटतं की यशस्वी होईल. ते मी नुसतीच ती मी हां मी ती करमणूक तर आहेच त्याच्यामध्ये. डायलॉग, संवाद, व्यक्तिरेखा खूप मजेशीर आहे सगळ्या. पण वरवर ते सगळं असलं तरी सुद्धा त्याच्या मागे काही त्याला सांगायचं आहे आणि ते सांगणंसुद्धा सक्सेसफुल होईल, यशस्वी होईल असं मला वाटतं. कुठल्या देशी कुठल्या वेशी कुठल्या रूपात देवा तुला शोधू कुठं? अरे शोधू कुठं? ज्यांना देव हवा आहे त्यांनी तो आपापला शोधावा. सगळी बंधनं तोडून मोकाट भटकू पाहणारा माणसा माणसातला वळू, ते नातेसंबंधांचा खोलवर वेध घेणारी विहीर साकारणाऱ्या उमेश आणि गिरीश या जोडगोळीचा नवीन देऊळही भक्तांच्या उपस्थितीत हाऊसफुल होवो अशी सदिच्छा व्यक्त करूया.